हास्य म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी रुस्तुबिंद हरिचंद बिराजदारांची चिरंजीव आहेत. आणि हे योगेश पवळेकरचे पैलवान आहेत. दोघेही पैलवान उपमहाराष्ट्राचे आहेत. आपल्या एवढ्या लहानशा गावामध्ये यायची त्यांची तयारी नव्हती, कारण की दररोज त्यांना एका साईडला 2 लाख 3 लाख रुपये दिले जातात. पण मी एक रिक्वेस्ट केली, आमचं गाव लहान आहे, आपण आलं पाहिजे. जसं आता राहुल नानांनी सांगितलं, आमचे हसन पटेल, आमचे जावई, त्याचबरोबर त्यांचे बंधू, हे सर्वजण येण्यामागचा उद्देश म्हणजे आपलं लहान गाव आहे, पण गावातील लोकांचं प्रेम बघून ते इथंपर्यंत आलेले आहेत. आणि ग्रामस्थांचे, पंचकृषीतून आलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे मी कनराज भुजबळ पैलवान, त्यांचा एक शिष्य आहे ना, त्यांना मी धन्यवाद मानतो, मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यासाठी ज्यांच्या स्मरणार्थी कुस्ती आहे, कैलासवासी कोंडीबा निंगप्पा भुजबळ यांच्या स्मरणार्थ आमच्या गावचं भूषण गोरगरीब. सलामी दिली जाते. सागर बिराजदार हात वरती करा. वामनाना जाते. उस्ताद हात जावा जेवळी. सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीने एक भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. अरे गावकऱ्यांनी विशेष करून सहकार्य केल्याबद्दल मी या गावकऱ्याला पुन्हा एकदा हात जोडतो. गाव पण मिळवून दिला. प्राध्यापक धनराज भुजबळ असतात, ज्या ज्या वेळेस पुस्तक घेतील त्या वेळेस असाच आपण बरोबर सहकार्य करावा. माणूस दिसायला छोटा असला तरी महाराष्ट्राला डायरेक्ट कनेक्ट असलेला माणूस तो जकलाय. त्यामुळं इथं कुणीही यायला नाही म्हणत नाही. हे वैशिष्ट्य आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानणारी माणसं आहेत. आपण सर्वजण असं सहकार्य करत चला. राजभाऊ हा बोला. या ठिकाणी प्रसाद पाहू शकते दयानंदाला सावंकी आमच्या वडगाव गावचे महाराष्ट्र चॅम्पियन ज्ञानेश्वर फुलसुंदर हो या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोविंद कुसळकर तर सर्वांनी वेळ दिली आणि प्रेक्षक अतिशय शांत बसला त्याबद्दल धन्यवाद. सर्व जुनी मंडळी इथे उपस्थित झाली. हा माहोल रंगला गेला. गेली 4-5 तास हे रंगलेलं कुस्ती मैदान पाहुणे आले आणि मैदान गच्च झालं. शेवटची अंतिम कुस्ती चालू झाली. गावकरी मनोमन म्हणा लागले याच्यासाठी केला होता तास. हे भाऊ तुझे मी फेडीन पांग सारे आणि नार दिला हे चंद्र सूर्य तारे. वादळापूर्वीची शांतता. पाऊस सुद्धा शिवेवर थांबला. या रंगलेल्या मैदानाचा बेरंग कुणी करू शकत नाही त्याला कळलं. पंजेकी पकड चालू झाली. पोलादी मनगट मनगटाला भिडली. दोन मानव आमच्या भागात कुस्ती ही चितपटच असते आणि चेडी झालं तर म्हणते हे काय भानगड आहे माहितच नाही. तुम्ही रोज चेडीवर कुस्ती करताय पण इथं ते चालत नाही. का तुम्ही दोघेही किती मोठे पैलवान आहात. 1 लाख रुपये दिलेत आख्या गावात. 1 लाख 11 दिले अवघड काळात पण दानशूर लोकांनी दिले ते पैसे. जमीन चांगली हो तुमची सुपीक आहे काही त्यामुळे शक्य होत आहे. आणि त्यात तुमच्या तोंडात गोड आहे. मागायला घेणार कोणी वाढलं नाही असं झालंच नाही. 10,000 देणार 11,000 देत आहे. मग एक जणानं 15,000 दिले एक नोट कमी होती तर पुन्हा माघारी दिले त्यांनी नोट दिली. आणि योगेशने कब्जा घेतलेला यत्र योगेश्वर क्रस्त यत्र पार्थोर धरून धरा. गीतेमध्ये एक श्लोक येतोय. जर अर्जुनासारखा शिष्य असेल क्रस्तासारखा जर गुरु असेल तर विजय त्या बाजूला निश्चित असतो. यत्र योगेश्वर क्रस्त यत्र पार्थोर धरून धरा तत्र श्री विजय भोतीर ध्रुवा नीतीर मतीर मम असा तो श्लोक आहे. योगेश तर कब्जा घेतलेला गोरा गोमटा गडी तो पिक्चर मधला हिरो आहे.
नटांनी पाहिल्याने त्याला पिक्चर मध्ये ऑफर दिली असा पहलवान योगेश आणि डावा गुडघा खडा करून निघाला सागर विराजदार डावा बाजू टाळा आता नाही तर मग दोघांचा कलर सुद्धा समान आहे हो योगा योगा फक्त चड्डीचा कलर फरक आहे अशी कुस्ती लागली आहे कुस्ती जोडणाराची वावा आहे रस्तुमयंद हरिचंद्र बिराजदार मामा 1950 जन्म 1968 महाराज चॅम्पियन 1971 महाराज केसरी 1970 दिल्ली 71 राष्ट्रकुलचं सोनं पदक मिळवून दिलं या भारत देशाला 1972 मिनी चिदंबर या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं 1973 पासून पोटात आन्सर सारखा आजार झाला अनेक हकीम डॉक्टर वैद्य झाले पण मामाच्या तब्येतीत फरक पडायला तयार नाही त्याच काळात भारती बाबाने हिंद केसरी गणपत बांधकर हिंद केसरी हजरत पटेल ही सगळी माणसं बसली आणि ठरवलं अरे त्या 70 बरोबर खेळायला कुणी हाय नवीन का आपल्या जुन्याला कपडे काढायला लागणार आणि मग सर्वांना मध्ये नाव पुढे आलं मराठवाड्यातला गंगारे तालमीत सराव करतो हरी बिराजदार तो मात्र सत्ताला रोखू शके मग शिष्टमंडळ गेलं त्यांना करून घेणारे ते डबल महाराज केसरी गणपतींना खेडकर अण्णाला भेटली मंडळी गणपती हरीवर लक्ष द्यावं लागतंय 2 वर्ष रात्रंदिवस गणपतींना खेडकर आणि करमच्या पेपरमध्ये बातम्या छापून आल्या दिल्लीच्या सत्पाल बरोबर महाराष्ट्राचा शेवटचा बुरुज लढतोय सगळा किल्ला साफ झालेला होता आणि मग बिराजदार मामानं ते डोक्यात ठेवलं होतं इज्जत का सवाल होता 11 जानेवारी 1977 दिल्लीचं तुफानी वादळ नुसतं थोपवलं नाही तर क्षमवलं देखील ते होते हरिचंद्र बिराजदार मामा या आकड्यात लढतोय त्या सागरचे वडी असे होते हरिचंद्र बिराजदार मामा निष्कलंक चारित्र्य धवल कीर्ती हरिचंद्र बिराजदार बाबा आणि मग 1995 युतीचं सरकार आलं अरुणराव दिवेकर त्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री होते 288 आमदार 200 ना कुणाला माहिती कशाला असते बाप जर मी तिकडे गेलो आम्ही ह्यातच रोज मरायला 288 आमदारांना तिथं ठराव मांडला विधानभवनात हरिचंद्र पवारांना क्रीडा आताची जी महामंडळ आहे तशा दर्जाचा एक क्रीडा संघटक पद द्यायचं आहे 288 आमदारांनी बाकं वाजवून स्वागत केलं बिनविरोध ठराव पास झाला महाराष्ट्राच्या विधानभवनात हरिचंद्र बिराजदार मामाला क्रीडा संघटक पद दिलं मामाला लाल दिव्याची गाडी आणि तो डांबेळ सांगितला मामाने सांगितलं मी साधा माणूस आहे मला हे चालायचं नाही मी माझं जीवन जे माझ्या पद्धतीने जगणार मामाने ते झुगारून दिलं असे हे कुस्तीतलेच माणसं करू शकतात खोबरे गुरुजी तेवढी हिंमत महामंडळाचं पद दिलं तर हे नगर बनेल का बिराजदार मी साधा माणूस आयुष्यभर यष्टीनं प्रवास केला अशा हरिचंद्र मामा 14/9/2011 आपल्यातून निघून गेले आणि या महाराष्ट्राची लाल माती ढसढसा रडली जोपर्यंत तोपर्यंत हा इतिहास कायम राहणार आहे कुस्ती करा पहिल्या आता पंजकी पकड झाली गर्दन खेच झाली एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे भारतातले बांध काढा या खरतर बातीतून जे तपश्चर्या करतात ते मोठे होतात हरिचंद्र बिराजदार बाबा असतील अर्जुन पुरस्कार काका पवार असतील देवके वेळी योग्य माणसांचं मार्गदर्शन लाभलं आणि जीवनाचा कृतार्थ झाला आशय होता नुसती यात्रे जत्रेतली कुस्ती करत बसू नका स्पर्धेकडे या स्पर्धेचा युग आहे आणि स्पर्धेत टिकलं पाहिजे
जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती. महात्मा ही उपाधी मोहनचंद करमचंद गांधींना, महात्मा स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ज्योतिबा फुलेना आणि महात्मा बसवेश्वरांना. क्रांती सूर्य जीवन ज्योती जगज्योती ज्योती प्रमाणे जीवन जगले, दुसऱ्याला प्रकाश देण्यात समाधान मानलं बसवेश्वरांनी. धोका देऊ नका, दगा फटका करायचा नाही. कॅमेरेवाले फिरते राहा हो. आणि समोरून डुबणारी पाठीवरती गेला कॅमेरेत पडली सागर बिराजदारे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सागर बिराजदार विजय घोषित करण्यात आला. धन्यवाद. मैदान संपलेलं आहे.